तुम्ही बघत आहात जनमत। कुतुबुद्दीन यांनी वाटली दहा टन साखर व्यवसायाने रद्दीचा व्यापार असताना देखील काम मात्र त्यांचे सोन्यासारखे आहे राजकारणी नाहीत त्यांना मिरवणूकही लढवायची नाही केलेल्या के कामाचा प्रचारही नको त्यांचे नाव आहे कुतुबिल शेख व्यापाराधींचा मात्र त्यांच्या कामामुळे सोन्याची चमक फिकी पडावी अशी शेख यांनी गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी चक्क दहा टन साखर मोफत वाटली त्यांचा हा उपक्रम गाजावाजा न करता दहा वर्षे सुरू आहे शहरातील गणमाळ झोपडपट्टी गरीब व हातावर पोट असलेल्या परिसर येथे गरीब महिला नागरिकांना साखरेसाठी लांबच लांब रांगात दिसत होत्या अनेकांना त्यांचे कौतुक वाटले मात्र काय सुरू आहे ते कळत नव्हते या गर्दीत गेल्यावर ते पाहिले त्यांनी माणुसकेचे अनोखे दर्शन घडले कुतुबुद्दीन शेख हे रद्दीचे व्यापारी आहेत ते त्यांच्या दुकानावर गरिबांना प्रत्येकी कुटुंबासाठी पाच किलो साखर मोफत वाटप करत होते कोणताही गाजावाजा नाही गडबड गोंधळ नाही तसेच प्रचार प्रचारही नाही, प्रचा नाही सर्व शांततेत सुरू होते स्वतः शेख यांनी चिरंजीव राजक शेख व अन्य साथीदारांच्या मार्फत गोर गरिबांना दहा टन साखरेचे वाटप केले मी कुतुबुद्दीन शेख इब्राहिम राहणारा किस्मत बागे बागेसमोर नाशिक मी सोशल वर्कर सोशल वर्कर म्हणून मी सत्त्याण्णव सालीपासून काम करत आहे मी फार गरिबी परिस्थितीमधून वरती आलोलो आहे त्यामुळे मी गरीब परिस्थितीमुळे लोकांची परिस्थिती बघितली आहे त्यामुळे मी शंभर किलोपासून प्रत्येक दिवाळीला शंभर किलो साखर प्रत्येक दिवाळीला शंभर किलो साखर वाटप करण्यास सुरुवात केली आज दोन हजार दोन दोन हजार वीस पर्यंत दहा टनपर्यंत आलोले आहे ते गरजू लोकांना सणाचे साखर वाटप करत आहे काय उद्देश काय आहे तुमचा माझा उद्देश मी गरीब परिस्थितीतून निघालो आहे त्याचे मी जाणीव ठेवतो त्यासाठी हे कार्यक्रम करत राहतो आणि पुढे पण मी करणार ही माझी इच्छा आहे मला एक मनाला समाधान वाटतो देवानी मला जे दिलेलं आहे काय त्याचा ते काय त्याचा भाग मी गरिबामध्ये वाटप करतो समाजाला काय सांगणार तुम्ही समाजाला एक सांगा सांगणार आहे का बो मी जसं करतो हे अजून काही लोकांनी ज्याकडं ज्याच्याकडं देवाने दिलेलं आहे त्यांना त्यांनानी त्यांना पण गोरगरोची जाणीव ठेवायला पाहिजे मराठी